नमस्कार, मी मधुरा, झी 24 तास मध्ये आपलं स्वागत. आज आपण हितगुज मध्ये चर्चा करणार आहोत ऍसिडिटी आणि गॅस यामध्ये एंडोस्कोपीची भूमिका या विषयावर. आणि ह्या विषयावर मार्गदर्शन करण्यासाठी आमच्या स्टुडिओमध्ये आले ज्येष्ठ एंडोस्कोपी तज्ज्ञ डॉक्टर विपुल रॉय राठोड. मी विषयाकडे वळणारच आहे, मात्र तत्पूर्वी मी डॉक्टर राठोड यांचं आमच्या स्टुडिओमध्ये स्वागत करते. नमस्कार डॉक्टर. नमस्कार. डॉक्टर राठोड यांची थोडक्यात ओळख करून द्यायची झाल्यास, डॉक्टर राठोड हे एशियातील ज्येष्ठ एंडोस्कोपी तज्ज्ञ आहेत. एंडोस्कोपी एशियाचे चेअरमन देखील आहेत. जगातील सर्वात मोठे एंडोस्कोपी तज्ज्ञ म्हणून त्यांनी नाव तर कमवलंच आहे. त्यांचं एंडोस्कोपी एशिया हे टर्शरी रेफरल सेंटर फॉर गॅस्ट्रो इंट्रोलॉजी अँड एंडोस्कोपी म्हणून अतिशय प्रसिद्ध असं सेंटर आहे. 1998 मध्ये डॉक्टर राठोड यांनी एंडोस्कोपिक अल्ट्रासाऊंड प्रथम भारतात आणलं. त्याचबरोबर डॉक्टर राठोड हे 50 देशांमध्ये जाऊन या विषयावर आपले अनुभव व्हिजिटिंग एक्सपर्ट म्हणून नेहमीच मांडत असतात. तसं पाहिलं तर ऍसिडिटी ही आजकाल मोठ्या प्रमाणात दिसून येते आणि ह्यामागचं कारण म्हणजे अवेळी जेवण, अपुरी झोप, त्याचबरोबर बाहेरील पदार्थांचं मोठ्या प्रमाणात सेवन. मात्र अतिशय छोट्या छोट्या वाटणाऱ्या आजाराचं मोठ्या आजारातही रूपांतर होतं आणि म्हणूनच नेमकं ह्या आजाराकडे कसं पाहावं, काय उपाय करता येतात, हेच आज आपण डॉक्टर राठोड यांच्याकडून जाणून घेणार आहोत. तेव्हा तुमच्याही मनातील काही प्रश्न असतील तर तुम्ही आमच्या टोल फ्री क्रमांक 1800-221-1000 वर संपर्क साधून डॉक्टरांना विचारू शकता. तेव्हा लगेचच चर्चेला सुरुवात करूया. डॉक्टर, पुन्हा एकदा स्वागत आहे. आणि आज फार महत्वाचा विषय आहे ऍसिडिटी. आणि आजकाल मी पाहते की अनेक जणांना नियमित ऍसिडिटीचा त्रास होत असतो आणि अशा वेळेस फार मोठ्या प्रमाणात त्यांना विचित्र अशा ढेकर येतात किंवा विचित्र असं अनइझी वाटत असतं. तर अशा वेळेस एंडोस्कोपी ही जी आता एक नवीन उपचार पद्धती आणलेली आहे तुम्ही, तर त्याबद्दल काय सांगाल, ती कशा पद्धतीने काम करते आणि कशा पद्धतीने त्याचे फायदे होतात? सर्वप्रथम सर्व प्रेक्षकांना आमचं नमस्कार. एंडोस्कोपी म्हणजे काय? एंडो म्हणजे आत, स्कोपी म्हणजे बघायचं. म्हणजे कुठलाही रोग अन्ननलिका, जठर किंवा लहान आतडी किंवा मोठी आतडीचा आहे तर त्याचं निदान करायचं आहे, त्यासाठी हे स्पेशलिस्ट टेक्नॉलॉजी असतात. एवढं बारीक असतात पण एवढं हाय रेझोल्युशन, आपल्या सगळ्याकडे HD TV असतात, हाय डेफिनेशन TV, तसं एंडोस्कोपीमध्ये हाय डेफिनेशन एंडोस्कोपी असतात. म्हणून हे एंडोस्कोपीनी आपण कुठलाही रोगचा इनिशियल स्टेजमध्ये त्याचा निदान करू शकता. आता ऍसिडिटी बाबतीत तुम्ही जो मला प्रश्न विचारला, मॉडर्न लाईफस्टाईल, आधुनिक जीवन, धावपळचं जीवन, सगळ्याला वेळ बघायचा वेळ नाहीये तसं झालेलं आहे शहरामध्ये. आणि त्याप्रमाणे त्यांनी ते मॉडिफिकेशन आणले त्याच्या आयुष्यात, म्हणजे अनियमित जेवण, अनियमित झोप, अनियमित सगळंच. त्यामुळे पाचन संस्था कम्प्लिटली इम्बॅलन्स असतात. बरोबर. आणि म्हणून हे सगळं ऍसिडिटी, गॅस, ढेकर येणं, हे सगळं प्रकार चालू होतं. आता होतं काय आहे की जे पेशंट्स आहेत ते त्याला दुर्लक्ष करतात. म्हणजे सिम्पटम्स आले, काय ऍसिडिटीचं औषध घेतलं, ओव्हर द काउंटर ऍसिडिटीचं मेडिसिन घेतलं, एक तात्पुरतं त्याला आराम वाटलं, एक आठवड्यानंतर परत ते सुरुवात झालं. म्हणजे हे जे सिम्पटम्स परत परत जे येतात त्याचा निदान करायचा खूप महत्वाचा आहे. बरोबर. आणि त्या निदानसाठी एंडोस्कोपीची खूप महत्वाची भूमिका आहे. नक्कीच. आणि एंडोस्कोपी खरंच फार महत्वाची भूमिका तर बजावतेच आहे, कारण की तुम्ही आत्ताच म्हणालात निदान फार महत्वाचं आहे. जर हे निदान व्यवस्थित झालं, योग्य तऱ्हेने झालं, तर नक्कीच ऍसिडिटीचा त्रास आयुष्यभरासाठी पूर्णपणे बंद होऊ शकतो किंवा कधीच आयुष्यात भविष्यामध्ये ऍसिडिटी होणार नाही. मात्र बऱ्याचदा अनेक वर्ष ऍसिडिटीचा त्रास असतो, त्यांना पुढे जाऊन अल्सर सारखे आजारही उद्भवतात. अशा वेळेस एंडोस्कोपी काय भूमिका बजावतं? जर ऍसिडिटी खूप लांब चाललं आणि पेशंटनी त्याला दुर्लक्ष केलं तर आतमध्ये अन्ननलिकात किंवा जठरात किंवा लहान आतडीला ते अल्सर निर्माण होऊ शकतात आणि हे अल्सर मधून कधी रक्तस्राव पण होऊ शकतात. बरं. आणि एवढं रक्तस्राव होऊ शकतात की पेशंटला इमर्जन्सीमध्ये ICU मध्ये शिफ्ट करावा लागतात आणि त्याला ब्लड ट्रान्सफ्युजन वगैरे पण लागू शकतात. त्याचा अर्थ हे झाला की कुठलाही पेशंटला जर 1-2 आठवड्या औषध घेऊन जर बरं वाटलं नाही
तर त्याचा निदान गरजेचं आहे. बरोबर. म्हणजे एंडोस्कोपी करून हे शोधलं पाहिजे कशामुळे ते ऍसिडिटी झालेले, काय कारण आहे, ते कारणचं निदान करून त्या त्या व्यवस्थित उपचार करायचा. आता कॉमनली जे कारण असतात ऍसिडिटीचा ते आपला एच पायलोरी नावाचा इन्फेक्शन असतात पोटात, आणि हे इन्फेक्शनमुळे पेशंटला हे परत परत ऍसिडिटी आणि अल्सरचा त्रास होऊ शकतात. म्हणजे बाहेरचं जेवण, स्वच्छ जेवण नाही घेतलं, काही पाणी वगैरे घेतलं, ते सगळं इन्फेक्शन जर पोटात बसलं तर त्यांनी ते अल्सर निर्माण होऊ शकतात. तर एकदा एंडोस्कोपीनी त्याचा निदान झाला की किती वाईट आहे त्याच्यात इन्फेक्शन, बरोबर, त्याचा प्रॉपर निदान करून त्याप्रमाणे औषध जर केलं तर ऍसिडिटी कम्प्लिटली क्युअर होऊ शकतात. नक्कीच ऍसिडिटी तर क्युअर होऊ शकते. त्याचबरोबर गॅस हा एक महत्वाचा मुद्दा आहे, कारण की गॅसेस आजकाल मोठ्या प्रमाणात उद्भवतात, कारण की तुम्ही मगाशी म्हणालात की अवेळी झोपणं, अवेळी जेवण, त्याचबरोबर फास्ट लाईफ असल्यामुळे कधीही धावपळीत आपण बऱ्याचदा पोट रिकामं राहतं आणि ह्याच्यामुळे गॅसेस उद्भवण्याचे जास्त चान्सेस असतात. तर ह्यावरती एंडोस्कोपीने कसा उपचार करता येतो त्याबद्दल काय सांगा? आता ऍसिडिटी तर आपण बोलणं झालं, आता गॅसचं निर्माण होणं हे लहान आतरडी आणि मोठी आतरडी मध्ये होत आहे सगळं. जास्त पोटात इन्फेक्शन जर झालं तरी पण गॅस उद्भव होऊ शकतं. एस्पेशली डायबिटिक पेशंट, म्हणजे जो पेशंटला मधुप्रमेहचा रोग आहे, शुगर आहे, ब्लड शुगर जास्त आहे, त्याचा डायबिटीस कंट्रोलमध्ये नाही आहे, त्याला बॅक्टेरियल ओव्हरग्रोथ म्हणजे पोटमध्ये आतरडीमध्ये बॅक्टेरियाचा आणखीन जास्त ग्रोथ होऊ शकतो आणि त्यामुळे एक्सेसिव्ह गॅस, त्याला डिस्टेन्शन, त्याला कॉन्स्टिपेशन, असं सगळं कॉम्प्लेन्स होऊ शकतात. कधी 45 इयर्सच्या वरचे जर पेशंट असतात आणि त्याला जर असं सिम्पटम्स आले गॅस वगैरे आणि त्याचं स्टूल एक्झामिनेशन केलं पाहिजे, आणि जर स्टूल एक्झामिनेशनमध्ये रक्त सापडला, त्याला ऑकल्ट ब्लड म्हणतात आम्ही, म्हणजे सिम्पल स्टूल एक्झामिनेशन करायला पेशंटला आणि त्याच्यात जर रक्त आला ऑकल्ट ब्लड पॉझिटिव्ह, हे पेशंटला 45 वर्षाचं वरचं कुठलाही पेशंटला लगेच दुर्बीणचं परीक्षण मॅन्डेटरी आहे, म्हणजे एंडोस्कोपी कंपल्सरी आहे. म्हणून हे पण गॅसचं निदान करायला आपल्याला महत्वपूर्ण आहे एंडोस्कोपीनी वरनं आणि खालनं, म्हणजे मळद्वाराने पूर्ण मोठी आतरडीचं परीक्षण, त्याला आम्ही आयलिओकोलोनोस्कोपी म्हणतात, ते पण करू शकतात आणि लगेच ताबडतोब आपल्याला ते निदान मिळू शकतात. बरोबर आहे. म्हणजे एंडोस्कोपीचा हा एक मोठा फायदा आहे की आपल्याला परफेक्ट निदान मिळतं. मात्र हे झालं ऍसिडिटी आणि गॅसच्या बाबतीत, मात्र ह्याच्याशीच रिलेटेड अनेक आजार असतात, अनेक आजार उद्भवतात देखील, मात्र ह्याचं निदानही एंडोस्कोपीच्या माध्यमातून होऊ शकतं का? हा, कुठलाही पोटमर विकार आला, म्हणजे पाचन संस्थेला, आपल्याला पाचन संस्थेच्या अवयव कुठले, अन्ननलिका, जठर, लहान आतरडी, मोठी आतरडी, लिव्हर, पित्ताशयाची पिशवी, पित्तनलिका, स्वादुपिंड आणि स्वादुपिंडची नलिका, हे एवढे पाचन संस्थेचे मुख्य अवयव आहे आणि त्याला पूर्ण एंडोस्कोपीने आपण त्याचं निदान करू शकतात. ऍक्युरेट, अगदी ऍक्युरेट निदान होऊ शकतात. म्हणजे एंडोस्कोपीनी आपण दुर्बीणची परीक्षण करून अन्ननलिका, जठर, लहान आतरडी, मोठा आतरडीला पूर्ण बायोप्सी पण घेऊ शकतात. बरोबर. आणि जर आपल्याला अर्ली स्टेज मध्ये जर कॅन्सर सापडला, आता मी एक नवीन माहिती देणार आहे, आमच्या युनिटमध्ये आम्ही स्टेज 1 कॅन्सरचं निदान करतोय दुर्बिणीने. अरे वा. आणि इथे स्टेज 1 कॅन्सरनी दुर्बिणीने हाय डेफिनेशन एंडोस्कोपी किंवा नॅरो बँड इमेजिंगनी त्याचं निदान करून त्यावेळाज आपण त्याच्या एंडोस्कोपीनी ट्यूमर काढू पण शकतात. म्हणून आपल्या दर्शकांना हे माहिती मला द्यायचं आहे की कुठलाही ऍसिडिटी किंवा पोटच्या पाचन संस्थेच्या कुठलाही सिम्पटमला दुर्लक्ष करू नका. त्याला आधी जर आपल्याकडे 95% अन्ननलिकाचे कॅन्सर असतात भारतात, त्याचं निदान ज्यावेळेला झालं ते इनक्युरेबल स्टेजला असतात. त्याचं कारण एकच आहे की पब्लिकनी काय उगीच काय औषध घेत बसलं, ऍसिडिटी म्हणून ते औषध घेतात आणि ते कळतच नाही तोपर्यंत पूर्ण जेवण बंद होणार, त्यावेळा ते डॉक्टरकडे जातात, अरे साहेब आता मला बघा आम्हाला गिळता येत नाही, आणि त्यावेळा आपण आतमध्ये बघून सापडलं की कॅन्सर स्टेज 4 आहे. बरं. आता माझा हे स्वतःचा अनुभव
3,500 कॅन्सर इसोफेगस मी पाहिलाय, त्याच्यात 98% ऑफ पेशंट वेन आय सी देम दे आर इनक्युरेबल. बापरे. म्हणजे हे जागरूकता आपला भारतात मध्ये यायलाच पाहिजे आणि लवकर निदान करून त्याचा लवकर इलाज केला तर ते क्युरेटिव्ह आहे. बरोबर आहे, नक्कीच. आपल्याला फोन कॉल्स यायला सुरुवात झाली डॉक्टर. पहिल्यांदा फोन आलेला आहे सुनील राठोड यांचा नाशिकवरून. विचारा काय प्रश्न आहे. नमस्कार. हा बोला मॅडम. मला हा विचारा विचारा थेट प्रश्न विचारा डॉक्टरांना. हॅलो. हा विचारा डॉक्टरांना थेट प्रश्न. नमस्कार. हा नमस्कार बोला. हॅलो. हा बोला. हा सर माझा एक प्रश्न आहे. माझ्या आईला वारंवार त्रास होतो. बर. आणि सारखं आम्लपित्त सरपट डेकर वगैरे असं वारंवार त्रास होतो. कधीपासून होत आहे साधारण? साधारण 5 ते 6 वर्षापासून. बर ठीक आहे. सर खरं तर यांना 5 ते 6 वर्षांपासून आम्लपित्त वारंवार ऍसिडिटीचा त्रास होतोय. पुन्हा ढेकर मगाशी आपण म्हटलं तसंही त्रास होतोय. आधी मी जे सांगितलं जोपर्यंत तुम्ही निदान नाही करणार तोपर्यंत कुठलाही ट्रीटमेंटचा काही उपयोग नाहीये. बरोबर आहे. माझा असा सल्ला आहे प्रेक्षकांना की जर तुमचा इलाज झालेला आहे विदाउट डायग्नोसिस दॅट इलाज मे जस्ट वर्क लाईक अ गनशॉट. म्हणजे ते बाय लक इट मे वर्क. माझा असा सल्ला आहे की तुम्हाला ए प्रॉपर इन्व्हेस्टिगेशन तुमची आईचं केलं पाहिजे. बरोबर. त्याच्यात बेसिक ब्लड टेस्ट करावा लागतात. एक संडासचा तपास करावा लागतात. एक पोटाची सोनोग्राफी करून घ्या. जर त्याच्यात सगळं नॉर्मल आहे तर एक एन्डोस्कोपी चांगली क्वालिटीची एन्डोस्कोपी गरजेत आहे. बरं. आणि त्याच्यात आपला निदान मिळाला त्याप्रमाणे त्याला औषध दिलं तर ते बरे होऊ शकतात. नक्कीच. एवढं मोठा नाहीये. तर माझा हे सल्ला आहे की प्लीज करून घ्या आणि दुर्लक्ष करू नका. दुर्लक्ष करायला एस्पेशली एल्डरली पेशंट ज्याचा वय 45 वर असतात त्याचा कुठलाही सिम्पटम त्याला दुर्लक्ष करायचं नाही. नक्कीच डॉक्टर. मगाशी तुम्ही सांगितलं की एन्डोस्कोपीने इतरही आजारांचं निदान होतं. म्हणजे पचन क्रियेतले काही गोष्टी असतील त्याबद्दलही कळतं. त्याचबरोबर कधी कधी कॅन्सरची पहिली स्टेज असेल तेव्हा देखील समजतं. तर अशा वेळेस अजून काय तुम्हाला तुमच्या अनुभव तुमचे आमच्याबरोबर शेअर कराल? आता काय आहे की गॅस निर्माण होण्याचं बरेच कारण आहे. कधी पित्ताशयाची पिशवीला जर लहान खडे असले ते रुटीन सोनोग्राफीवर दिसणार नाही. दिसत. सी टी स्कॅनवर दिसणार नाही. MRI वर पण दिसणार नाही. त्याच्या पेशंटला जर पोटात राईट साईडला दुखलं आणि मध्ये आलं आणि गॅस झालं आणि आम्ल पित्त झालं त्याला हे पित्ताशयाची पिशवीचा खडा रुल आउट करायचा अनिवार्य आहे. बरं. आणि त्याचा निदान कसं करू शकतात? पित्ताशयाची पिशवी मध्ये जर सोनोग्राफीवर खडा नाही दिसलं त्याचा अर्थ हे नाही की खडा नाहीये. त्यासाठी एन्डोस्कोपिक सोनोग्राफी ज्याची आपण मी सुरुवात केली भारतात 1998 मध्ये त्याचा खूप महत्वाचा रोल आहे. म्हणजे कुठलाही पित्ताशय मध्ये काही लहान खडा किंवा लहान गाठ त्याचा एन्डोस्कोपिक सोनोग्राफी म्हणजे दुर्बीनची सोनोग्राफीवर आपण अल्ट्रासाऊंड आपण ते निदान करू शकतात ऍक्युरेटली. म्हणजे त्याच्या सेन्सिटिव्हिटी इतकी असतात की 2 मिलीमीटर लहान स्टोन पण तुम्ही पाहू शकता. त्याचा इम्पॉर्टन्स हे आहे. बरं. दुसरं पॅन्क्रियास म्हणजे स्वादुपिंड. स्वादुपिंड हे खूप महत्वाचा अवयव आहे फॉर डायजेशन. आणि लोकांना ते कळत नाही की पॅन्क्रियास काय आहे. सगळ्याला माहिती आहे हार्ट अटॅक. म्हणजे तुम्हाला टेन्शन आला तर टेन्शननी हार्ट अटॅक येऊ शकतात पण टेन्शननी पॅन्क्रियासला पण अटॅक येऊ शकतात. ते लक्ष ठेवा. त्याचा पॅन्क्रियासचा खूप महत्वाचा ऑर्गन आहे. पॅन्क्रियासचं काम काय आहे? त्याचा इन्सुलिन बनवायचं. ते डायबिटीज वगैरे जे ब्लड शुगर आहे त्याला कंट्रोल करतं. त्याप्रमाणे त्याचं एक्झोक्राईन फंक्शन आहे. त्यांनी आपण जे सगळं प्रोटीन्स आहे फॅट्स आहे त्याचं डायजेशन होतं. बरं. त्याचं जे MILAs आहे लाइपेज आहे ते जे एन्झाइम्स असतात त्यांनी ते जे आपलं जेवण असतं जे नॉनव्हेज वगैरे खातात फॅट्स वगैरे खातात त्याचं डायजेशन करायला पॅन्क्रियासचा एन्झाइम्स खूप महत्वाचा रोल आहे. म्हणजे पॅन्क्रियासमध्ये जर का आजार आहे ते पण दुर्बीनची सोनोग्राफीनी आपण पाहू शकतात. बरोबर.
तर मला असं वाटतंय की आता मी पिक्चर ते तिकडे दाखवतो अन्ननलिकाला, जर ते आपण दाखवू शकतात त्याला की एंडोस्कोपीनी अन्ननलिकामध्ये कसं अल्सर होऊ शकतात ते आपण पिक्चर पाहू शकतात. पॅन्क्रियासचा रोग एंडोस्कोपिक सोनोग्राफीनी पण आपण निदान करू शकतात, आणि जर आपल्याला पॅन्क्रियासमध्ये खडे आहे तर त्याचा आपण निदान दुर्बिणीनी करू शकतात, दुर्बिणीची सोनोग्राफीनी. सर, गॅसचे हे बरेच कारण आहे, ते एंडोस्कोपी आणि एंडोस्कोपिक सोनोग्राफीचे दोनचं जे कॉम्बिनेशन आहे त्याने आपण त्याचा 100% निदान करू शकतात. बरोबर, म्हणजे एंडोस्कोपीने बऱ्यापैकी 100% निदान केलं जातं. आणि त्याचबरोबर तुम्ही आता पॅनक्रियासचा उल्लेख केलाय, तर तुम्ही आता पॅनक्रियासाठी एक 24/7 एक नवीन सेंटर ओपन केलेलं आहे, म्हणजे त्याचं जे निदान आहे ते करण्यासाठी, तर त्याबद्दल काय सांगाल? एक खूप महत्वाचा प्रश्न विचारला तुम्ही. पॅनक्रियास एवढं अनरेकॉग्नाइज्ड ऑर्गन आहे, म्हणजे त्याच्या बाबतीत आपला पब्लिकला काही माहीत नाही आहे. मग त्याला जोरात पोटात दुखतं आणि पब्लिकला कळतच नाही कुठे दुखतंय. आता जठरात दुखतंय की पॅनक्रियासला दुखतंय ते लोकांना समजत नाही. आमच्याकडे डेली आम्ही ॲटलीस्ट 4 ते 5 पेशंट पॅनक्रियासचे आजारी आमच्याकडे येतात एंडोस्कोपी एशियाला. त्याला ॲक्यूट पॅनक्रियाटायटिस असतात, त्याला क्रॉनिक पॅनक्रियाटायटिस असतात, पॅनक्रियासमध्ये गाठी असतात, ट्युमर असतात, पॅनक्रियासमध्ये खडे होऊ शकतं. म्हणजे हे पॅनक्रियाससाठी आपण आमच्या डिपार्टमेंटनी भरपूर मेहनत करून हे सगळं फोटोग्राफ तुम्ही दाखवतो मी इकडे, हे आमचे एंडोस्कोपीचे इमेज आहे आणि हे आमच्या पॅनक्रियासचा हेल्पलाईन आहे. त्यांनी आपण पॅनक्रियासचा कुठलाही आजारी पेशंट मिडल ऑफ द नाईट फोन करून आम्हाला ते फ्री ऑफ कॉस्ट ऑन फोन कन्सल्टेशन घेऊ शकतात. बरं, कुठलाही, पण भारतात नाही, पूर्ण एशियातून ते फोन करून आपल्याला ते संपर्क करू शकतात. कारण पॅनक्रियासचा पोट दुखणं असं आहे, मला एक लेडीनं सांगितलं एक दिवस की सर, पॅनक्रियासचा जे पोटचा जे पेन आहे इट इज मोर सिव्हिअर देन डिलिव्हरी पेन. बापरे, म्हणजे एवढं तीव्र पेन आहे, भयंकर पेन आहे. आणि त्यासाठी मिडल ऑफ द नाईट कोणाला काही कळत नाही आणि कोणाला बोलायचं, कोणाचं मदत घ्यायचं, त्या बाबतीत आम्ही विचार केला. आणि आमच्या फाउंडेशन, डॉक्टर राठोड मेडिकल फाउंडेशन, त्या आणि एंडोस्कोपी एशियाच्या सौजन्याने आपण हे 24/7 पॅनक्रियास हेल्पलाईनचा लॉन्च केला आमच्या कॉन्फरन्समध्ये मागच्या आठवडी. तर माझा असा सगळ्यांना विनंती आहे की कोणालाही पॅनक्रियासचा आजार आला की दुखलं, लगेच आमच्या 24/7 पॅनक्रियास हेल्पलाईनला फोन करून ते आमचे ट्रेन डॉक्टर्सची टीम आहे, ते ताबडतोब तिकडे त्याला ऑन द फोन इन द मिडल ऑफ द नाईट मध्यरात्री तुम्हाला ते गाईड करू शकतात काय करायचं. आणि खरंच एक खूप चांगलं तुम्ही काम करतायत. आणि आज खरंच जागरूकता निर्माण करणं फार महत्वाचं आहे, कारण की बऱ्याचदा ऍसिडिटी किंवा गॅसेसकडे दुर्लक्ष केलं जातं, मात्र हे दुर्लक्ष करू नये ह्यासाठी तुम्ही खूप आव्हानच करतायत. आपल्याला फोन आलेला आहे, आपण फोन घेऊया. डॉक्टर संजय तारे बोलतायत पुण्यावरून, विचारा काय प्रश्न आहे. नमस्कार. नमस्कार. हा बोला. मी संजय तारे पुण्याहून बोलतोय. हा बोला. मला ऍसिडिटीचा खूप त्रास आहे आणि मी रॅन्टॅक्सची गोळी घेतो. बरं, तुम्हाला त्रास आहे? मला कमीत कमी 4-5 वर्षापासून त्रास होतोय. बरं, आता मी ती गोळी घेतली की तेवढ्या पुढे तेवढं बरं वाटतंय की पुन्हा त्रास होतो लगेच. ठीक, नक्कीच. डॉक्टर संजय ऍक्च्युली घेत आहेत गोळी पण, आणि मात्र गेल्या 4-5 वर्षांपासून त्यांना हा त्रास होतो ऍसिडिटीचा. मी आधीच सांगितलं, परत तुम्हाला विनंती करतोय, प्लीज निदान करा कशामुळे ऍसिडिटी होतंय, त्याचं कारण शोधा आणि नंतर त्याचं औषध करा. तुम्ही जे औषध करतात ऍसिडिटीसाठी ते प्युअरली सिम्प्टोमॅटिक ट्रीटमेंट आहे, म्हणजे इनो घेतलं किंवा ऍसिडिटीचा काही अँटासिड घेतलं किंवा काही टॅबलेट घेतली, हे तात्पुरता तुम्हाला आराम देणार, बरोबर आहे. पण त्याचं मूळ कारण जोपर्यंत आपण शोधलं नाही तोपर्यंत त्याचा कम्प्लीट क्युअर असंभव आहे. तर प्लीज, माझा स्वतःचा हे मन आहे आणि एक रिक्वेस्ट आहे सगळ्या दर्शकांना की कुठलाही आजार तुमच्या डॉक्टरनी औषध दिला तर डॉक्टरला विचारायचं की साहेब, मला तुम्ही औषध दिला त्याचा प्रमाण काय आहे, मला काय रोग आहे त्याचं प्रमाण द्या. बरोबर, त्याचा अर्थ काय? डायग्नोसिस, निदान द्या. आणि निदानचं प्रमाण असलं पाहिजे.
बरोबर आहे. आणि निदान करण्यासाठी एंडोस्कोपी आवश्यक आहे आणि योग्य उपचारासाठी एंडोस्कोपी करावीच जरूर. डॉक्टर, खरं तर तुम्ही 1998 मध्ये EUS म्हणजे एंडोस्कोपी अल्ट्रासाऊंड हे आणलं भारतामध्ये प्रथम, आणि त्याच्यानंतर खरं तर ऍसिडिटीचे जे काही रुग्ण असतील ते नक्कीच तुमचे धन्यवाद मानत असेल. त्याबद्दल काय सांगाल, ही काय आहे प्रणाली एकूणच? जसं वरनं आपण सोनोग्राफी करतात बाहेरनं, तसंच एक रेव्होल्युशनरी टेक्नॉलॉजी आली. 1998 मी भारतात सुरुवात केली एंडोस्कोपिक सोनोग्राफी नावाची. आता काय होतं आहे, ती एंडोस्कोपिक सोनोग्राफीचा सेन्सिटिव्हिटी म्हणजे त्याच्या निदान करायची जे ॲक्युरसी आहे ते खूप जास्त आहे कंपॅरेटिव्हली आणखीन जे CT स्कॅन, MRI किंवा आणखीन इमेजिंग मोडॅलिटीज जे असतात त्याच्याबरोबर. त्याच्या सुरुवात आपण केलं 1998 आणि आत्ता आम्ही 17,000 एंडोस्कोपिक सोनोग्राफी आम्ही करून दिलं ऑलरेडी. ते आत्ता लार्जेस्ट एक्सपिरियन्स आहे भारतात आणि एशियात हे खंडातमध्ये. त्यांनी काय झालेलं आहे की जे लपून ठेवले जे रोग आहे पॅनक्रियाजमध्ये किंवा पित्ताशयमध्ये या पित्तनलिकामध्ये, ते पित्तनलिकाला ब्लॉक झाला म्हणजे काविड झाला पेशंटला. बरं. आणि काविडमुळे पेशंटला अंगाला खाज येतं, त्याला डोळे पिवळे झाले, संडास पांढरा रंग झालं, त्याला पोट दुखते, वजन कमी झालं, तर आपण सोनोग्राफी करता त्यांना असं दिसतंय की पित्तनलिका मोठी झालेली आहे पण त्याचं कारण माहीत नाही काय कशामुळे झालेलं आहे. त्यावेळा एंडोस्कोपिक सोनोग्राफी आमच्याकडे आम्ही करतात, ते पित्तनलिका कुठे ब्लॉक झालेले त्याचं निदान करायचं. जर खडा आहे पित्तनलिकाला, त्याचवेळा मी एंडोस्कोपीने ERCP नावाच्या दुर्बिणींच्या परीक्षण करून ते खडाला आपण पित्तनलिकातून बाहेर काढायचं. वरना काही भोग पाडायचा नाही, काही ऑपरेशन ऑपरेशन नाही. म्हणून ते एंडोस्कोपिक सोनोग्राफीने आपण ऍक्युरेट निदान आणि त्याप्रमाणे ऍक्युरेट ट्रीटमेंट आपण प्लॅन करू शकतात पेशंटला. खरंच एक एंडोस्कोपी ही जी काही प्रणाली आणलेली आहे तुम्ही भारतात, ती खरंच वाखाणण्याजोगी आहे आणि खरंच आज अनेक रुग्णांना त्याचा खूप फायदा होतोय. आणि डॉक्टर, खरं तर आपल्याकडे वेळ फार कमी असल्यामुळे आज आपल्याला इथेच थांबावं लागते, मात्र तुम्ही इथे आलात त्या आणि खूप छान मार्गदर्शन केलं त्याबद्दल तुमचे मनपूर्वक धन्यवाद. नमस्कार. हितगुज मध्ये आज आपण इथेच थांबतो. तुम्ही पाहत राहा Zee 24 तास, एक पाऊल पुढे. Zee 24 तास, एक पाऊल पुढे.